माझे प्रिय विद्यार्थी मित्र अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आम्ही आपले जीवनात अनेक सण साजरे करतात, उदाहरणतः दीपावली, होळी, ईद, बकरईद, पोळा, राष्ट्रीय सण, जयंत्या, तसेच रक्षाबंधन इत्यादी। दिवाळीत सगळं वातावरण एकदम झाले असते, दारोदारी रांगोळी काढली जाते, दारात दिवे लावले जातात, फटाके फोडतात। तसे होळी हा सण मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव साजरा करतात। हा सण म्हणजे रंगाचा सण, रंग एकमेकांना लावून साजरा केला जातो। तसेच रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद मुसलमान बांधव साजरा करतात। ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मस्जिद मध्ये नमाज अदा करायला जातात। अल्लाच्या प्रति नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात। श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन यासारखे सण साजरे करतात। रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस। आपले भावाने आपले रक्षण करावे ही या मागची मंगलमय मनोकामना असते। भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो। रक्षाबंधन जीवनामध्ये मंगलमय निर्माण करण्याचे बंधन आहे। असे अनेक आपल्या जीवनात अनुभव मिळतात। आज आपण पाठ क्रमांक 8 अनुभव 1 रक्षाबंधन च्या अध्ययन करणार आहोत किंवा वाचन करणार आहोत।